नमस्कार मित्रांनो, मी भूषण गावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या घरचं जीवन ब्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनल स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आता आहे भांडुपला सर्वोदयनगर आणि आज रविवार आहे आणि आजच्या रविवार दिवशी संडे आहे, फुल हॉलिडे आहे आणि आता दिवाळी येते 2-3 दिवसात. फराळ वगैरे करून आता आलो आहे मी सर संध्याकाळी महालक्ष्मीचे. ते बरेच दिवस झाले गाडी भेटली नव्हती, फक्त मागच्या आठवड्यात भेटली होती. आणि भांडुपला विशेष कारण म्हणजे आपले जे सबस्क्राईबर आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीचे, त्यांना मी सोडायला आवडे आणि जस्ट टाईमपासून आलो होतो. आता यांच्यासोबत मी जाईन आणि गाडीचे जे पायलट आहे ते आपले ऋषी दादा, त्यानंतर लवू आणि क्लीनर विक्की भाऊ रविवाली गाडी. तर मी आता महालक्ष्मी ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये आहे माझ्यासोबत पप्पू दादा. नमस्कार. ह्या साईडला विक्की, आपले स्टेअरिंगवरती आहेत ऋषी दादा आणि या साईडला लवू आता. नमस्कार. नमस्कार. आता निघूया आपण भांडू पडून, लवकरच निघालो ना या टायमिंगला, रोजचा टायमिंग, रोजचा टायमिंग आहे आणि लवकर निघतोय, बरं आहे. आणि पुढे अजून दोन गाड्या ट्रॅव्हल उभ्या आहेत, ठाणेश्वर आणि जगदंबा. तसंच त्यांच्यासोबत साई ट्रॅव्हल जैतापूर, साई कृपा, साई कृपा. ओके, तर या चौघांमधून आपलीच पहिली गाडी निघाली आहे पावसाच्या साईडला समोरून. आता दिवाळीची दिवाळी आली ना, आता खरेदी चालू झाल्यामुळे थोडा गर्दी पण झाली भरपूर प्रमाणात. कारण जो स्टेशनचा रोड आहे भट्टी पाडा, तर इथे आम्हाला काका भेटलेले आहेत. सांगा, तुम्ही सांगा. ओंकार तेंडुलकर आयुर्वेदिक औषध विक्री टेक, कंबर मान घुटण्यासाठी तेल आहे. हां हे बघा, अत्यंत गुण हे बघा, यांनी पेम्पलेट वाटलं आहे. ओंकार तेंडुलकर आयुर्वेदिक औषध विक्री त्याने बघा हे साईडला. कशासाठी जास्तीत जास्त फायदे करतात? जॉईंट दुखतात सगळ्यासाठी, मी मान आणि अत्यंत गुणकारक असं 25 वर्षाचा माझा अनुभव आहे. 25 वर्षाचा. मी स्थानिक इकडे भांडुपचा राहिला. भांडुपला कुठे तुम्ही राहिला? राहिला साईला. साई हिल विजय क्रीडा मंडळ काढू नका पुढे आधी. त्याच्यानंतर माझ्याकडे स्टोनसाठी, डायबिटीस स्टोनसाठी, मुतखड्यासाठी किडनी स्टोन असेल तरी पण पडू, कारण छोट्या मोठ्या समस्यावर अत्यंत गुणकारक स्टोनचा आजार आहे. आयससाठी आहे, डायबिटीससाठी, ब्लड प्रेशर होती, वेट कमी करायचं पण आहे माझ्याकडे. अच्छा, आता मला गरज असते वजन कमी करू. हे तुला जरा आग पुढे कर दाखवतो असं लावायचं बघ पाठीला. आता मला हे दाखवतो डेमो. पिंपेट दर दुसरा तिथे पाठीला हे आपण अंतर बित्तर लावतो तसा काय तरी चुरचुरला चुरचुरला चुरचुरला. तुझं नाव सांगा, पत्ता सांगा. माझं नाव ओंकार तेंडुलकर. ओंकार तेंडुलकर, यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करून बघा. भांडुपच्या साईला राहतात आणि वाटलं नंबर त्यांचा मी देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पॅम्पलेट पण आहे बघा. हा मला हे माझ्याकडे सर्दी सायनससाठी आहे. एक सेकंद तुम्ही सर्दी गुल होते बघा, हलकं वास घेऊ शकता बघा, डोळ्याने घ्या बघा. हा बघा, हात पुढे करा जोमला दाखवा. मी पण घेतलं तरी चालेल. तिकडे या साईडला आता जगदंबा ट्रॅव्हल्स BS6 माझ्याकडे इथे लावले. ती बघा पिशवी माझी, रिक्षे बघा, त्या इलेक्ट्रिक बोर्डवरती लाल पिशवी लावलेली बघा, ती माझी. आता जगदंबा ट्रॅव्हल्स कधी सुटेल काय माहीत नाही, त्याच्यात आम्हीच निघालो आहेत पण खूप ट्रॅफिक आहे पुढे. आता दिवाळीची खरेदी वगैरे पूर्ण भट्टीपाडा भरलेला, पूर्ण स्टेशन रोड भांडू. येवा मुलुंडला ठीक आहे ना का? तू इथे आलास की मला भेट ना. मी सगळं असं जास्त कधी येत नाही, एवढं सगळं आहे ते सगळं तुला देऊन पाहिजे. माझ्या हृदयाच्या स्पंद मोकळं होतात. जगमेल लावा, सुखमेल लावा, बाजार तिकीट लावा, अशा अनेक रकम एकच औषध आहे. हे बघा, फर्स्ट टाईम आपल्या महालक्ष्मी ट्रॅव्हलमध्ये पेट. नाव काय त्यांचं? अतुल. तुमचं आणि यांचं? माझं आशिष. केळ आशिष. तुम्ही कुठे उतरणार? देवबाग. देवबाग म्हणजे लास्ट स्टॉप. ओके, बरं आहे, बरं आहे, चांगलं आहे. ते माझ्यासोबत आता विकी दादा, विकी गाडी बघा काय बोलतात, बरं ना? माझ्यासोबत भेटले होते गणपती गावात होतं ना, येत होते सेम विकी दादा, ऋषी दादा आणि बसली होती गेले. हां हे बघ, हे भेटलं ना मला. मस्त प्रवास झालो आमचा गणपती गावात ना. चल मागे जाऊ द्या.
पोचते? किती वेळात लागतो? किती वेळात पोचू? किती वेळात पोचू? तीन आता पोचतो आता 15 मिनिटात. बोलतो सांग दे 15 मिनिटं गाडी येईल. लागत ना गाडी आहे मॉडला पण लागत ना पहिले मी नाही रस्तो लहान कोण टाकला नाही ना मॉडला टाकला ही वाली बेटी का माझी दुसरं माग येवा येत असं येवा कधी आणि बकरो बिकरो येवा ना ना पुढे तीन आता घरी तीन आता गुगल पे केले मित्रांनो. आता मी उतरलो आहे ठाण्याच्या तीनात नाक्याला. बघा हा तीनात नाका परिसर इंटरनिटी मॉल आणि समोर आपली महालक्ष्मी ट्रॅव्हल. आता इथे पॅसेंजर चढत आहेत आणि माझ्यासोबत लव काका. लव काका नमस्कार. बरं ना बघा आणि या साईडला बघा पूर्ण महालक्ष्मी ट्रॅव्हल. मला भांडुप ते ॲक्च्युली उतरणं चेक नाकाला उतरणार होतो पण म्हटलं जाऊ दे तीन हात नाकाला जाऊया. आणि इथे स्टेरिंगवर कशी दादा चला येतो भेटा नंतर. आणि महालक्ष्मी ट्रॅव्हल तर मित्रांनो फायनली मी आता निघालो आहे तीन आत्म्याकडून घरी जायला. चेक नाकायला 5-10 मिनिटं अंतर आहे आणि गाडी महालक्ष्मी आधी आली होती त्यानंतर मग जगदंबा ट्रॅव्हल्स आली मग ठाणेश्वर
जास्त काही वेळ बघत बसतो नाही, म्हटलं थोडे दोन तीन क्लिप घेऊया, शूट करत जाऊया आणि मग आलो आता घरी। बघा हा तीर्थनगरचा परिसर आहे आणि हे सायकलवाले, हे सायकलचं काय सिस्टम माहीत नाही बाबा, आता सध्या सायकल नाही आहेत, नंतर मग ते लॉक होतात। आणि हा कशी स्पार ठाण्याचा, आता चाललो मी घरी स्ट्रेट। झालं असं होतं की आलो थोडा, आज संडे होता, घरी फरार पण म्हणलो होता आणि त्यानंतर म्हटलं जाऊन दे, संध्याकाळी थोडं काम पण आहे। आणि आपला खास मित्र गावी जाणार होता महालक्ष्मी ट्रॅव्हलने, त्याला सुद्धा हॅपी जर्नी करायला आलो होतो। परफेक्ट 6:30 झाले, म्हणजे 6:45 झाले, आता मी गपशप घरी जातो। तर मित्रांनो, फायनली मी आता घरी पोचलो आहे, बरोबर 7:10 कमी आहेत। आणि झालं असं की तिकडे थांबलो, गाडी महालक्ष्मी ट्रॅव्हल आहे ना, ती अगोदर झाली होती 6:15 आली होती माफ करा। आणि त्यानंतर म्हटलं थांबलो अजून, कारण जगदंबा ट्रॅव्हल्स ठाणेश्वर आणि गणेश कृपा मला बोलले की येणार आहेत, पण गणेश कृपा गाडी आली नाही। त्यानंतर पण त्याच्याऐवजी स्मार्ट बस आली आणि महालक्ष्मी होती, ती महालक्ष्मी मला आयडिया नाही की कोणत्या रूटला गाडी येते, कारण तिचे जे रूट आहेत ना, एक कोल्हापूर गडहिंग्ला साईडला आहे आणि एक शिरोडा। आता मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं, जर तुम्ही माहिती असेल म्हणजे महालक्ष्मी गाडी तुम्हाला दिसली असेल, म्हणजे मराठी अक्षरामध्ये लिहिलं होतं श्री महालक्ष्मी म्हणून, जर कोणाला आयडिया असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा। कारण मला असं वाटतं की जास्तीत जास्त ती शिरोडा क्वीन असेल, कारण गडहिंग्लजला पण जाते म्हणजे कोल्हापूर साईडला पण, तर एवढं कन्फर्म माहीत नाही, म्हणून काही जास्त बोललो पण नाही। तर नक्की मला कमेंट करून कळवा की ती महालक्ष्मी गाडी कोणती होती, जी आता मगाशी स्मार्ट बसच्या आधी गेली ना तीवाली। मग तुम्हाला आजचा एकदम छोटुकला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। आणि थांबा, हे बघा भांडुपला जायची आधी आहे ना, म्हणजे 4:30 मी निघालो, त्याआधी हे बघा करंजीकडून घेतली होती, याच्या आधीसुद्धा बनवले आहेत फळा, तुम्ही सगळ्यांनी नक्की खायला या। आणि दिवाळीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।